सगळे इकडे इकडे विविध खेळ चालू आहेत. हा तुम्ही समोर बघू शकता आकाश पाळणा. त्याच्यानंतर हा सर्व गार्डन एरिया आहे. आता आता इकडनं ब्लॉक हे कर, तिकडे कर. नमस्कार मित्रांनो, मी संजोग, आम्ही सिंधुदुर्गकर या चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर आपण आज कुणकेश्वर या ठिकाणी जत्रेला जात आहोत. आज कुणकेश्वरचा जत्रोत्सव आहे आणि हा जत्रोत्सव सिंधुदुर्गातला सर्वात मोठा आणि प्रसिद्ध जत्रोत्सव असा आहे अंगणेवाडीसारखा. तर आज आपण तिकडेच जात आहोत. आज पूर्ण जत्रा एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन आला असलात तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून काय होईल मी भविष्यात जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन दुसऱ्या टॉपिकवरचे तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल. आणि आपण हल्लीच म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ अक्कलकोटमधले आहेत, तर ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवट आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. तर आता चला आपण फायनली कुणकेश्वरसाठी निघालो आहोत. तर तुम्हाला रस्त्यातील थोडी दृश्य दाखवत आपण जत्रेत कशाप्रकारे पोहोचलो तो पण दाखवेन देव. तर चला सुरू करूया. तर आम्ही जत्रेला जाताना मालवण मार्गे आचरा मार्गे गेलो, मालवण आचरा मार्गे कुणकेश्वरसाठी. तर आता ह्या रस्त्यातील थोडी दृश्य आहे. रस्त्यावर दाखवण्यासारखंच काय नव्हतं, कारण आपण ज्यावेळी सुटलेलो त्यावेळी पूर्ण काळोख पडलेला. तर आता डायरेक्ट भेटू म्हणजे ते जत्रे. आता आपण इकडे गाडी पार्क करून जत्रेत पोहोचलेलो आहोत. आणि हा जत्रेचा थोडा आउटर भाग आहे. इकडे टू व्हीलर्स वगैरे पण पार्क केलेले तुम्ही बघू शकता. पार्किंगची व्यवस्था खूप मस्त होती. गाड्या एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे सुटत होत्या. जशी अंगणेवाडीला गर्दी होते त्याप्रमाणे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी कमी गर्दी, म्हणजे गाड्यांची थोडी कमी गर्दी होती. आणि चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे पण मिळालं. आणि आता आपण जरा भूक लागलेली सगळ्यांना, त्याच्यामुळे आपण आता जेवायला जातो आहे आणि मग आपण जत्रा फिरायला जाऊ खाली. तर आता जेवण्यासाठी चपाती, लोणचं, भात, डाळ, पापड, मटारची ओली भाजी, कोबीची भाजी आणि शिरा इतकं जेवण होतं. तर या तुम्ही पण या जेवायला. आता जेवण वगैरे आटपून आपण जत्रेच्या म्हणजे खालच्या मेन भागमध्ये आता पोहोचलो आहोत. आणि जत्रा आता फिरायला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही जर कुणकेश्वरला येत आहे आणि तुम्हाला जेवण वगैरे हवं आहे तर इकडे खूप प्रकारचे हॉटेल्स आहेत. जवळजवळ 10 ते 15 हॉटेल्स तुम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये मिळतील. म्हणजे इकडे जर तुम्ही उपाशीपोटी येत असलात तर आपली एक जेवणाची सोय म्हणून तुम्ही इकडे जेवण करू शकता. म्हणजे हॉटेल्स वगैरे पण आहेत इकडे. आता ही हॉटेल्स वगैरे बघताय ती तुम्ही जत्रेतली हॉटेल्स बघताय, पण इकडे परमनंट असलेली हॉटेल्स वगैरे छोटी मोठी सगळ्या प्रकारची हॉटेल्स आहे. आणि सगळ्या प्रकारचं तुम्हाला जेवण या ठिकाणी इतर वेळामध्ये मिळून जाईल. तर आता हळूहळू आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. आणि किती सुंदर प्रकारे मंदिर या दिवशी सजवलं आहे बघा, खूप सुंदर दिसतं या ठिकाणाहून मंदिर. आता खाली आपण म्हणजे समुद्राच्या तिकडून पण मी तुम्हाला मंदिर दाखवेन पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे पण खूप छान छान सुंदर सुंदर असे व्ह्यूज आपल्याला मिळत जातील या व्हिडिओमध्ये. तर आता आपण फायनली मंदिर परिसराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि आता इथूनच आपण पुढे समुद्राच्या दिशेने जाऊ आणि त्याच्यानंतर आपण दर्शन पण घेऊ. पण दर्शन घेताना मला व्हिडिओ शूटिंग्स करायला मिळाले नाहीत, कारण मंदिरात खूपच गर्दी होती. आणि एक म्हणजे पटपट लोकांना दर्शन देत होते, त्याच्यामुळे
शूट वगैरे करायला काही मिळालं नाही. आम्ही चांगल्या प्रकारे एक दर्शन घेतलं आणि आपल्या सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्सना एक देव चांगली बुद्धी देव, त्यांचं आरोग्य ठीक असून देत, म्हणजे कायम चांगलं राहून देत आणि त्यांना ऐश्वर प्राप्त करून दे, अशा प्रकारच्या प्रार्थना आपण केल्या आहेत. तर आता फायनली आपण समुद्र किनाऱ्याशी पोचलो आहोत आणि इथूनच समोरच मंदिराचा व्ह्यू पण एकदम मस्त दिसतोय. आता सुरू होता तो म्हणजे भरतीचा प्रहार सुरू होता, त्याच्यामुळे पाण्याची पातळी पण वाढलेली, नाहीतर तुम्हाला इकडून बीच चा अनुभव पण येतो आणि इकडे बीच चांगल्या प्रकारे दिसून जातो. तर आता पाण्याचा प्रहार थोडा वाढल्यामुळे पाणी एकदम म्हणजे समोर असलेल्या भिंतींना टच करत आहे. भरतीचा सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आपण कोणीच खाली उतरलो नव्हतो आणि यात्रेकरूही कोणीच उतरले नव्हते खाली. सर्व वरती स्टेप्सवर उभे राहून समुद्राचं दर्शन घेत होते. तर अशा प्रकारे लोकांची गर्दी समुद्राच्या ठिकाणी होती तुम्ही बघू शकता आणि इथून पण मंदिर खूप छान दिसतं. मी तुम्हाला दाखवेनच, हे बघा इथून पण मंदिर खूप छान दिसतंय. तर आता जाऊया आपण दर्शनाला. फायनली आता आपण मंदिरात दर्शन घेऊन मागच्या बाजूने परत आपण जिकडे होतो त्या साईडला बाहेर पडलेलो आहोत आणि इथून पण मंदिर बघा किती सुंदर असं दिसतंय. एकदम म्हणजे मन एकदम मंदिरात दर्शन घेऊन एकदम प्रसन्न झालंय आणि त्यामध्ये ही सुंदर सुंदर दृश्य पण बघून एकदम मन शांत असं झालेलं आहे. आणि हे मंदिरात दर्शन घेतलं म्हणजे मोबाईलवर बघण्याची गोष्ट वेगळी आहे आणि मंदिरात स्वतः प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतल्यावर इतकं शांत वाटतंय ना, म्हणजे खूप असं मनाला प्रसन्न वाटतंय. त्या प्रसन्न वातावरणात आपण आता पुढे वळतोय म्हणजे मंदिराच्या मेन गेटच्या दिशेने. तर आता इकडूनच पुढे हळूहळू चलत जाऊन जाऊन आपण पुढे त्या ठिकाणी लाईट्स वगैरे तुम्हाला दिसत आहेत तिकडे आपण मेन गेटपाशी पोचू मंदिराच्या. तर हा जो तुम्ही समोर बघताय तो मंदिराचा मेन एंट्रन्स आहे आणि इथूनच दर्शनासाठी लाईन्स वगैरे सोडल्या जातात. आता तुम्ही बघू शकता इकडे मंदिरात अशी ओटीवाले पण खूप प्रकारे बसले आहेत. तर ओटीवाल्यांची पण दुकानं वगैरे इकडे आहेत. देवळात जाताना तुम्ही हे सामान कॅरी करून देवासाठी नेऊ शकता. ह्याच्यात नारळ असते, अगरबत्ती असते, बेलपत्र असतं, लाणी असते, अशा प्रकारच्या काही देवाला लागणाऱ्या गोष्टी असतात. तर ह्या गोष्टींची छोटी छोटी दुकानं घेऊन आपले माता भगिनी इकडे बसले आहेत. हाही मंदिराच्या एक समोरच्या बाजूने असलेला मेन गेट आहे. तुम्हाला एंट्री इथूनही मंदिरात घेता येते. मंदिर खूप मोठं असल्या कारणाने 2 ते 3 गेट्स आहेत मंदिरातला. तर तिकडून तुम्ही सर्व गेट्सवरून प्रवेश करू शकता. सर्व गेट्स ओपन होते जत्रेच्या दिवशी. सर्व ठिकाणी लाईन सुरू होते. तर आपण आता असेच पुढे पुढे चाललो आहोत आणि थोड्या वेळाने आपल्याला पालखी पण दिसेल. पालखी नाही सॉरी, जे खांब नेतात देवाचे आणि असरुंडीवरून पण देवळात देवाला भेटीसाठी खांब आलेले ते पण दिसतील तुम्हाला. तर थोड्याच वेळात येते ती पण क्लिप. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल. Thank you.
तर हे आता पुढे आपण वळतोय ते म्हणजे गार्डन एरियामध्ये, म्हणजे जिकडे असतं आपलं ब्रेक डान्स, आकाश पाळणा, रेल्वे असतात, ड्रॅगन राईड असते, त्या ठिकाणी आपण वळतोय. तर हे असं खाली मळ्याच्या ठिकाणी होतं ओपन भागामध्ये, तर तिकडेच आपण आता जातोय खाली. आता इकडे आपण खाली पोचलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व खेळण्याची दुकानं, आकाश पाळणे, ड्रॅगन राईड ही तुम्ही समोर बघताय ती, त्याच्यानंतर ब्रेक डान्स, तिरका पाळणा वगैरे असे खेळ असतात या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आता आपण आलो आहोत आणि एक तरी राईड आपण करू. ती माझ्या आवडीची सर्वात राईड म्हणजे, माझ्या दोन आवडतात मला राईड, म्हणजे तो म्हणजे एक आकाश पाळणा राईड आणि एक म्हणजे ब्रेक डान्स. याच्याशिवाय मी राईड करत नाही. तर आज या ठिकाणी आपण ब्रेक डान्स ही राईड करणार आहोत. तर त्याचं आपण तिकीट घेतलं आहे. तिकीट फेअर आपल्याला पडलं आहे 100 रुपये. 100 रुपये जरा जास्तच वाटतं आहे, पण वर्षातून एकदाच मजा असते, त्याच्यामुळे आपण ही एक राईड केली. आपण आता ब्रेक डान्स या राईडमध्ये बसलेलो आहोत. आता बघूया, थोड्या वेळा सुरू पण करतील. एन्जॉय करा. सगळीकडे इकडे विविध खेळ चालू आहेत. हा तुम्ही समोर बघू शकता आकाश पाळणा. त्याच्यानंतर हा सर्व गार्डन एरिया आहे आणि आपण आता बसलो आहे म्हणजे ब्रेक डान्समध्ये. इकडे ऑपरेटर इंजिन आहे. थोड्याच वेळात सुरू पण करतील. ही म्हणजे जत्रेची मजा असते पूर्ण. फायनली झालं आहे आता तुम्ही ब्रेक डान्स. एन्जॉय करा राईड. हे झाले 100. संपले 100. संपले. इकडे फायनली आता 100 रुपये संपलेले आहेत आणि आपली राईड पण संपली आहे. आता घरी जाऊया. राईड मध्ये खूप मजा आली आणि वर्षातून एकदाच राईड करताना हा एक्सपिरियन्स घेणे म्हणजे
खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर आता आपण जत्रेतून निघायची वेळ झालेली आणि त्याच्यासाठी आपण जत्रेत आलो आणि खाजं नाही नेलं असं होऊ शकत नाही, त्याच्यामुळे इकडे खाजं सुतरपेणी वगैरे काय काय घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आणि इकडे थोडीफार खरेदी करून आम्ही घराच्या दिशेने निघालो. फायनली आता जत्रेतून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो आहोत आणि आपण आता दिसतोय समोर रोड, तो कसाल मालवण रोड आहे, म्हणजे आपल्या घरी जाण्याचा रोड आहे. आणि जत्रेतून थोडं बाहेर पडताना येताना जरा ट्रॅफिक होतं, अर्धा एक तास आम्ही अडकलेलो खोळंबलेलो. आणि तुम्हाला हे सीन दाखवायचं म्हणजे काय आहे तर इकडे आम्ही जेव्हा पोचत होतो घरी तेव्हा मध्ये धुकं किती प्रमाणावर पडलेलं ते बघा, म्हणजे मध्ये क्लिअर होतं वातावरण आणि मध्ये पूर्ण धुकं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कुणकेश्वर जत्रेचा हा कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारे फ्युचरमध्ये व्हिडिओ अक्कलकोटचे आहेत आणि अक्कलकोटला आपण कशाप्रकारे ट्रॅव्हल केलं, कोणत्या कोणत्या बसने केलेलं आणि मध्ये आपण ट्रेन ट्रॅव्हल पण केलं त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे मी. तर ते पण व्हिडिओ भविष्यात येतील, तर ते व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही नवीन आला असलात तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि जत्रा कशी वाटली आपली कुणकेश्वर जत्रा ती पण कमेंट करून सांगा. चला तर आता फायनली हा व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे आणि जर तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघायचे आहेत तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून काय होईल मी जेव्हा पण व्हिडिओ ते अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात पहिलं. तर चला भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये कुठल्या तरी, तोपर्यंत काळजी घ्या आपापली,